ताजा बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती. आपण पाहताय News24 सह्याद्री. घेऊयात देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील बातम्यांचा वेगवान आढावा. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्याच्या प्रस्तावावर राज्यसभेत आज चर्चा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करू शकतात. देशात गेल्या 72 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर अद्यापही तोडगा निघाला नाही. केंद्र सरकारने लागू केलेल्या 3 कृषी कायद्यांना विरोध करत हे शेतकरी आंदोलन दिल्लीच्या सीमारेषेवर सुरू आहे. यासंदर्भात कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी अनेकदा संसदेत चर्चा केली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्या संदर्भात राज्यसभेत बोलतील अशी शक्यता आहे. आपल्या न्यायव्यवस्थेची नेमकी काय स्थिती आहे हे समजून घ्यायचे असेल तर पदावरून निवृत्त झालेल्या न्यायाधीशांशी मुक्त संवाद साधला पाहिजे. न्यायव्यवस्था कशी तुंबली आहे व पोखरली आहे याचे दाखले अनेक न्यायमूर्ती निवृत्तीनंतर देत असतात. न्यायमूर्ती मार्कंडे काटजू हे सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यावर अनेक सरकारी पदांवर चिकटले. तेथून निवृत्त झाल्यावर त्यांनी ही माहिती दिली आहे. यंदा सादर केलेला अर्थसंकल्प हा आर्थिक समाजवादाचे जोखड झुगारून देणारा आणि अनेक अर्थांनी दिग्दर्शक असल्याचे सांगतानाच करदात्यांचा पैसा योग्य पद्धतीने वापरायला हवा म्हणून निर्गुंतवणुकीचे सर्व कश आणि स्पष्ट धोरण आणल्याचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी स्पष्ट केलंय. मी बंद खोलीत राजकारण कधी करत नाही, जे करतो ते जाहीरपणे करतो. शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द मी दिला नव्हता असे सांगतानाच आम्हीही तुमच्या मार्गाने चाललो असतो तर तुमचा पक्षही संपला असता अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेवर केली आहे. महावितरणाचे 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणाच्या निषेधार्थ महावितरण कार्यालय अकलूज येथील महावितरण कार्यालयात टायर ठोकत हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. वेगवान आढाव्यामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील बित्तम बातमी, जिल्ह्याची खबर बातमध्ये रोज सायंकाळी 7 वाजता फक्त News24 सह्याद्रीवर. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. गृहमंत्री अमित शहा यांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं अशी इच्छा नारायण राणेंनी बोलून दाखवली होती. यावर सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधलाय. माझ्यावर नरेंद्र दाभोलकर यांचे संस्कार झाले आहेत. माझा श्रद्धेवर विश्वास आहे, अंधश्रद्धेवर नाही अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी नारायण राणेंच्या वक्तव्यावर दिली आहे. बारामतीत वयश्री योजनेच्या कार्यक्रमावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. मुंबईत कोरोनाने थैमान घातले असताना पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी संपूर्ण पालिकेच्या टीमच्या सहाय्याने कोरोना रोखण्यात यश मिळवल्यामुळे रोटरी क्लबकडून त्यांच्या सिटीझन ऑफ मुंबई पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून मुंबईकरांसाठी काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांना पालिका आयुक्तांनी हा पुरस्कार अर्पण केलाय. वीज बिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणाने कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केल्याने शेतातील उभी पिके करपून चालली आहेत. महाआघाडी सरकारचे वीज खंडित करण्याचे धोरण शेतकरी विरोधी आहे. सध्या शेतकरी वर्ग अडचणीत असल्याने महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता कृषीपंपाचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करावा अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात ठाकरे सरकारकडून मोदी सरकारच्या विरोधात राज्यामध्ये निदर्शनं करण्यात आली आहेत. इंधन दरवाढीचा निषेध करत राज्यातील अनेक पेट्रोल पंपावरील मशीनला चपलांचा हार घातला गेला. यातच आता या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तब्बल 36 षटके गोलंदाजी केली. बुमराह मागील बऱ्याच कालावधीपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. बुमराहच्या सातत्य क्रिकेट खेळण्यासंदर्भात गौतम गंभीरची प्रतिक्रिया समोर येत असून त्याच्या मते भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला आराम देऊ शकतो. या बातम्यांसह वेगवान आढाव्यामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.